नमस्कार मित्रांनो मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मराठी व्याकरणातील प्रयोग या घटकाची सखोल माहिती आपण या भागामध्ये घेत आहोत स्पर्धा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा घटक आहे यावर किमान एकतरी प्रश्न विचारलेला असतोच तेव्हा तुम्हाला प्रयोग याची सखोल माहिती असणं आवश्यक आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली आमची पद्धत आवडली तर नक्की लाईक करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या चला तर सुरुवात करूया प्रयोग प्रयोग हा जो शब्द आहे तो प्र प्लस युज या दोन संस्कृत शब्दांनी बनलेला आहे युज म्हणजे योग अशा पद्धतीने प्रयोग हा शब्द बनतो ज्याचा अर्थ जुळनी किंवा रचना असा होतो पहा वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधालाच प्रयोग असं म्हणतात प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात कर्तरी कर्मनी आणि भावे प्रत्येक प्रकाराचे काही उपप्रकार आहेत त्यांची पण आपल्याला इथं माहिती घ्यायची आहे तर एक एक करून आपण या सर्वांची माहिती घेऊया यांचा अभ्यास करूया कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदाच्या रूपात हा कर्त्यानुरूप बदल होत असतो म्हणजेच लिंग वचन इत्यादी अनुरूप काय होत असतं क्रियापद बदलत असतं म्हणजेच यालाच कर्ता हा धातुरूपेश असतो असं म्हणतात तर कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पाडण्यात आलेले आहेत सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी म्हणजे काय की त्यामध्ये कर्म असते आणि अकर्मक कर्तरी म्हणजे काय तर त्यामध्ये कर्म नसते सकर्मक वाक्य कोणत्या वाक्याला म्हणतात की ज्या वाक्यामध्ये क्रिया करणारा एक व तो सोसणारा दुसरा असेल तर सदर वाक्य हे सकर्मक वाक्य आहे असे आपण म्हणतो तसंच क्रिया करणारा आणि क्रिया सोसणारा दोन्ही जर एकच असतील तर सदर वाक्य हे अकर्मक वाक्य असतं आता हा फरक समजून घेतल्यानंतर आपण सकर्मक कर्तरी प्रयोग समजून घेऊया सकर्मक कर्तरी प्रयोग याची लक्षणे कोणती आहेत पहा की कर्ता हा प्रथमांत असतो सामान्यपणे कर्ता हा प्रथमांत असतो प्रथमांत म्हणजे काय तर तो प्रथमा विभक्तीत असतो म्हणजेच कर्त्याला कोणताही प्रत्यय लावलेला नसतो यामध्ये कर्ता हा प्रधान असतो म्हणजेच कर्ता हा रूपेश असतो वाक्यामध्ये जे कर्म असतं ते प्रथमांत किंवा द्वितीयांत असते सामान्यपणे अशा प्रकारची वाक्ये म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोगातील वाक्ये ही वर्तमानकाळी असतात जसे की तो चॉकलेट खातो आणि भयू बाळाला हसवतो यामध्ये तो हा कर्ता आहे चॉकलेट हे कर्म आहे आणि खातो हे काय आहे क्रियापद आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये भय्यू कर्ता आहे त्यानंतर बाळाला काय आहे कर्म आहे आणि हसवतो क्रियापद आहे तर पहिल्या वाक्यामध्ये जे कर्म आलेले आहे ते कर्म कसे आहे प्रथमांत आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जे कर्म आलेलं आहे ते कसं आहे द्वितीयांत आहे म्हणजे त्याला द्वितीयाचा प्रत्यय लागलेला आहे आता ही वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगातील आहेत हे ओळखण्यासाठी आपण पहिल्या वाक्यातील जे कर्ता आहे त्याला बदलून पाहूया म्हणजे त्याच्या लिंगात बदल करून पाहूया पहा की तो चॉकलेट खातो ती चॉकलेट खाते आणि ते चॉकलेट खातात यामध्ये कर्त्याच्या लिंगात बदल केला असता काय होतं की क्रियापद सुद्धा बदलत आहे म्हणजेच अशा प्रकारची जी वाक्य असतात ती कशी असतात सकर्मक कर्तरी प्रयोगातील वाक्य असतात यानंतरचा दुसरा प्रयोग अकर्म अकर्मक कर्तरी प्रयोग अकर्मक म्हटलं की काय होतं की त्यामध्ये कर्म येणार नाही म्हणजे सदर वाक्यामध्ये कर्म नसते कर्ता हा प्रथमांत असतो म्हणजेच येथे पण कर्ता प्रधान असतो आणि अशा प्रकारच्या अकर्मक कर्तरी प्रयोगातील वाक्यात काळ निश्चित नसतो म्हणजेच सदर वाक्य हे वर्तमानकाळी भूतकाळी किंवा भविष्यकाळी यापैकी एक असू शकते जसे राजाला मुकुट शोभतो आणि सूर्य पूर्वेला उगवतो या दोन्ही वाक्यामध्ये कर्म नाही ठीक आहे तर या पहिल्या वाक्यामध्ये कर्ता आहे मुकुट तर दुसऱ्या वाक्यामध्ये सूर्य हा कर्ता आहे आणि शोभतो उगवतो ही काय आहेत क्रियापदे आहेत पण यामध्ये कर्म नाही आणि दोन्ही वाक्य कशी आहेत वर्तमानकाळी वाक्य आहेत यानंतरचा दुसरा प्रकार आहे मुख्य प्रकार प्रयोग अशा प्रकारच्या वाक्यामध्ये कर्म प्रधान असते म्हणजेच कर्म धातुरूपेश असते याचाच अर्थ काय की कर्मानुसार क्रियापद बदलते आणि अशी वाक्ये प्रयोगातील वाक्य जी असतात ती नेहमी सकर्मक वाक्य असतात तर कर्मणी प्रयोगाचे मुख्य दोन प्रकार पाडले जातात प्रधान कर्तृक आणि गौन कर्तृक यामध्ये गौन कर्तृकचे चार उपप्रकार पडतात नवीन शक्य समापन आणि पुराण आता आपण प्रत्येकाचा एकेकाने अभ्यास करूया पहिला आहे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग तर याची लक्षणे काय आहेत तर पहा की कर्त्याला प्रत्यय असतो प्रधान कर्त्र प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो आणि तो प्रत्यय शक्यतो तृतीयेचा किंवा चतुर्थीचा असतो यातील कर्म हे प्रथमांत असते म्हणजेच प्रथमविभक्तीत असते वाक्य हे सामान्यपणे भूतकाळी किंवा विद्यार्थी असते आता विद्यार्थी वाक्य म्हणजे कोणतं वाक्य तर पहा की योग्यता अपेक्षा शक्यता इच्छा कर्तव्य अशा प्रकारचा बोध जर वाक्यातून किंवा वाक्यातील क्रियापदावरून होत असेल तर सदर वाक्य हे विद्यार्थी वाक्य असते जसे मधूने लाडू खाल्ला मधूने लाडू खावा यामध्ये पहिलं वाक्य भूतकाळी आहे तर दुसरं वाक्य विद्यार्थी आहे या दोन्ही वाक्यातील जो कर्ता आहे त्याला ने हा प्रत्यय लागलेला आहे हा प्रत्यय कोणता आहे तृतीयेचा प्रत्यय आहे आणि लाडू हे ते कर्म असून ते कसं आहे प्रथमांत आहे तर कर्मनी प्रयोगाचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे गौनकर्त्र कर्मनी प्रयोग याचे एकूण चार प्रकार पडतात आणि त्यातील पहिला प्रकार आहे नवीन कर्मनी प्रयोग हा जो प्रयोग आहे तो इंग्रजीतून मराठीत आलेला आहे याची लक्षणे काय तर पहा की कर्त्याला कडून हा प्रत्यय लावलेला असतो यातील कर्म प्रथमांत असते वाक्य साधारणपणे भूतकाळी किंवा विद्यार्थी असते आणि वाक्यात संयुक्त क्रियापद आलेले असते जसे मांजराकडून उंदीर मारला गेला या वाक्यामध्ये मांजर करता आहे तर त्याला कळून हा प्रत्यय लागलेला आहे उंदीर हे कर्म आहे जे की प्रथमांत आहे आणि मारला गेला हे काय आहे संयुक्त क्रियापद आहे यामध्ये मारला हे काय आहे धातू साधित आहे तर गेला हे सहाय्यक क्रियापद आहे दुसरा प्रकार शक्य कर्मणी प्रयोग अशी वाक्ये ज्या वाक्यात कर्त्याच्या अंगी एखादे कार्य करण्याचे सामर्थ्य आले आहे किंवा एखादी विशिष्ट बाब कर्त्याकडून होणे शक्य आहे असा बोध ज्या वाक्यातून होतो ते वाक्य शक्य कर्मणी प्रयोगातील असते जसे की मला हे काम करवते मिनलला ह्या पायऱ्या चढवतात तर या दोन्ही वाक्यातून काय बोध होतो की कर्त्याच्या अंगी एखादे कार्य करण्याचे सामर्थ्य आले आहे किंवा त्याकून त्याच्याकडून एखादी विशिष्ट बाब होणे शक्य आहे तर अशा प्रकारची वाक्ये ही शक्य कर्मणी प्रयोगातील असतात आणि शक्य कर्मणी प्रयोगाचं वैशिष्ट्य काय आहे की त्यामध्ये कर्म असतं जसे की पहिल्या वाक्यातील काम हा शब्द कर्म आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये पायऱ्या हा शब्द काय आहे कर्म आहे यानंतरचा प्रकार आहे पुराण कर्मनी प्रयोग हा प्रयोग मूळचा संस्कृत भाषेतील आहे यामध्ये प्राचीन काव्यातील वाक्यरचनांचा समावेश होतो जसे की त्वा काय कर्म करी जे लघु लेकराने यामध्ये कर्म हा जो शब्द आहे तो कर्म आहे तर लेकराने हा जो शब्द आहे तो करता आहे आणि करीजे काय आहे क्रियापद आहे यानंतरचा चौथा प्रकार आहे समापन कर्मणी प्रयोग हा प्रयोग ओळखणं थोडं सोपा आहे ते कसं की या प्रयोगामध्ये वाक्यातील क्रिया ही पूर्णतरी झालेली असते किंवा ती पूर्णत्वाकडे तरी असते जसे की श्यामलचा ग्रहपाठ करून झाला मनोहरचे पुस्तक वाचून झाले या वाक्यातून आपल्याला काय बोध होतो की क्रिया ही पूर्ण झालेली आहे तर समापन कर्मनी प्रयोगाची लक्षणे कोणती तर पहा की कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो येथे कर्त्याला षष्टीचा प्रत्यय लावलेला आहे कर्म प्रथमांत असते येथे कर्म प्रथमांत आहे धातूला ऊन हून यापैकी एक प्रत्यय असतो तर येथे धातूला म्हणजे करून वाचून यांना ऊन हा प्रत्यय लागलेला आहे आणि वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद आलेले असते तर करून झाला वाचून झाले ही का आहेत संयुक्त क्रियापदे आहेत एक गोष्ट इथे आठवणी ठेवा की जी लक्षणे आहेत प्रत्येक प्रयोगाची ती तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे कारण उदाहरणावरच प्रश्न विचारला जातो असं नाही तर त्याच्या लक्षणावर सुद्धा प्रश्न विचारला जातो तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडत असेल आणि तुम्ही आतापर्यंत या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर अवश्य लाईक करून घ्या यानंतरचा तिसरा प्रयोगाचा मुख्य प्रकार तो म्हणजे भाव्य प्रयोग याची वैशिष्ट्य काय आहेत तर पहा की क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते कर्त्याला तसेच कर्माला प्रत्यय असतो आणि वाक्य शक्यतो भूतकाळी किंवा विद्यार्थी असते आता याचे प्रकार आपण समजून घेऊया भावे प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात प्रधान कर्त्रक गौण कर्तृक अकर्त्रक यामध्ये प्रधान कर्त्रकचे सकर्मक अकर्मक असे दोन प्रकार पडतात गौण कर्त्रकचे कर्मणी प्रयोगाप्रमाणेच चार प्रकार पडतात आणि अकर्त्रकचे प्रकार पडत नाहीत तर सुरुवातीला आपण प्रधान कर्त्रक भावे प्रयोग समजून घेऊ तर याचा पहिला प्रकार आहे प्रधान कर्तक सकर्मक भावे प्रयोग याची लक्षणे काय तर पहा की कर्ता प्रधान असतो यामध्ये कर्त्याला प्रत्यय या असतो तसेच कर्माला पण प्रत्यय असतो जसे की राजूने गाडीला धुतले यामध्ये कर्त्याला प्रत्यय या असून तो तृतीयेचा प्रत्यय आहे तर कर्माला जो प्रत्यय आहे तो कोणता आहे द्वितीयेचा आहे म्हणजेच येथे कर्ता तृतीयांत आहे तर कर्म द्वितीयांत आहे जर आपण या प्रयोगाची सकर्म कर्तरी प्रयोगाशी तुलना केली तर आपल्याला दोन्हीमध्ये जो फरक आहे तो आपल्याला चटकन लक्षात येईल पहा आपण एक उदाहरण घेऊ येते की राजू गाडी धुतो आता राजूने गाडीला धुतले आणि राजू गाडी धुतो यामध्ये आपल्याला फरक स्पष्ट जाणवतो की प्रधान कर्तक सकर्मक भावे प्रयोगामध्ये कर्त्याला तसेच कर्माला प्रत्यय असतो परंतु सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो म्हणजेच कर्ता प्रथमांत असतो तसेच कर्मसुद्धा शक्यतो प्रथमांत असते पण कधी कधी ते सुद्धा असते जसे की राजू गाडीला धुतो यामध्ये कर्माला ला हा प्रत्यय लागलेला दिसतो आणि तो प्रत्यय कोणता आहे द्वितीयेचा आहे तर दुसरा प्रकार आहे प्रधान कर्तृक अकर्मक भावे प्रयोग या प्रयोगातील वाक्यात कर्ता प्रधान असून वाक्य अकर्मक असते तसेच सदर वाक्य हे सामान्यपणे विद्यार्थी किंवा शक्य अर्थ असते जसे की ताईने आता इकडे यावे विद्यार्थ्यांनी नेहमी स्वच्छ राहावे तर अशा प्रकारची जी उदाहरणे आहेत ती प्रधान कृत्रक अकर्मक भावे प्रयोगातील असतात भावे प्रयोगातील जो मुख्य प्रकार आहे दुसरा तो आहे गौन कृत्रक भावे प्रयोग याचे चार प्रकार पाडण्यात आलेले आहेत ते म्हणजे पुराण नवीन शक्य आणि समापन सुरुवातीला आपण नवीन भावे प्रयोग समजून घेऊ याची लक्षणे काय आहेत कर्त्याला प्रत्यय असतो कर्माला प्रत्यय असतो क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते जसे की चालकाकडून गाडीला चालवण्यात आले यामध्ये चालक हा करता असून त्याला कडून हा प्रत्यय लावण्यात आलेला आहे गाडीला हे कर्म असून त्याला प्रत्यय आहे आणि हा प्रत्यय कोणता आहे द्वितीयेचा आहे आणि वाक्यात आलेले जे क्रियापद आहे ते कसे आहे तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी आहे यामध्ये चालवण्यात हे काय आहे धातू साधित असून आले हे काय आहे सहाय्यक क्रियापद आहे आता या नवीन भावे प्रयोगाची तुलना जर आपण नवीन कर्तरी प्रयोगाशी केली या दोन्हीमध्ये आपल्याला काय फरक दिसेल तर पहा चालकाकडून गाडी चालवण्यात आली हे जे वाक्य आहे ते काय आहे नवीन कर्तरी प्रयोगातील आहे यामध्ये आपल्याला काय समजतं की कर्त्याला सुद्धा येथे कडून हा प्रत्यय लावण्यात आलेला आहे मात्र कर्म जे आहे ते कसं आहे प्रथमांत आहे म्हणजे प्रथमा विभक्तित आहे म्हणजे दोन्हीमध्ये एवढाच फरक आहे तर यावरून आपण एक गोष्ट इथे समजून घ्यावी की नवीन भावे प्रयोगामध्ये कर्त्याला तसेच कर्माला प्रत्यय असतो परंतु नवीन कर्तरी प्रयोगामध्ये फक्त कर्त्याला काय असतो प्रत्यय असतो परंतु कर्माला प्रत्यय नसतो यानंतरचा दुसरा प्रकार आहे शक्य भावे प्रयोग तर शक्य भावे प्रयोगामधील जे वाक्य असतं ते अकर्मक वाक्य असतं साधारणपणे कर्ता हा तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो जसे की मला आता उठवते या वाक्यामध्ये कर्ता हा काय आहे चतुर्थांत आहे तर उठवते हे काय आहे यामध्ये क्रियापद आहे आणि या वाक्यामध्ये कर्म नाही आपण याची तुलना शक्य कर्तरी प्रयोगाशी केली तर आपल्याला काय समजते पहा आपण एक वाक्य घेऊया मला हे काम करवते तर या वाक्यामध्ये आणि मला आता उठवते या वाक्यामध्ये काय फरक आहे तर फरक एक आहे तो म्हणजे की पहिल्या वाक्यामध्ये म्हणजे मला आता उठवते या वाक्यामध्ये कर्म नाही परंतु मला हे काम करवते या वाक्यामध्ये कर्म आहे म्हणजेच शक्य कर्तरी प्रयोगातील वाक्यात कर्म असते पण शक्य भावे प्रयोगातील वाक्यात कर्म नसते यानंतरचा तिसरा प्रकार आहे पुराण भावे प्रयोग पुण्यात्मके पापे स्वर्गा जायजे अशा प्रकारची वाक्ये या प्रकारामध्ये येतात म्हणजे हा जो प्रकार आहे तो संस्कृतमधून मराठीत आलेला आहे तर यामध्ये पापे हा जो शब्द आहे तो काय आहे कर्ता असून तो तृतीयांत आहे तर याची लक्षणे आपल्याला सांगता येतील की वाक्यातील जो कर्ता आहे तो तृतीयांत असतो आणि अशा प्रकारच्या वाक्यामध्ये कर्म नसते यानंतरचा जो चौथा प्रकार आहे तो आहे समापन भावे प्रयोग तर जसे की समापन कर्मनी प्रयोग असतो तसाच काहीसा हा प्रयोग आहे यामध्ये सुद्धा वाक्यातील क्रिया ही पूर्णतरी झालेली असते किंवा ती पूर्णत्वाकडे तरी असते पूर्ण आणि समापन भावे प्रयोगातील वाक्यात कर्म नसते आणि असल्यास ते द्वितीयांत असते आणि जो कर्ता आहे त्याला षष्टीचा प्रत्यय लावलेला असतो जसे की आईचे बोलून झाले आईचे भाजीस चिरून झाले यामध्ये पहिल्या वाक्यात काय आहे कर्त्याला षष्टीचा प्रत्यय आहे या परंतु यात या या कर्म नाही आणि दुसऱ्या वाक्यामध्ये कर्त्याला षष्टीचा प्रत्यय आहे आणि यामध्ये भाजीस हे कर्मसुद्धा आहे आणि याला द्वितीयेचा प्रत्यय सुद्धा लागलेला आहे आता याची आपण समापन कर्मणी प्रयोगाशी तुलना करू बघा श्यामचा ग्रहपाठ करून झाला या वाक्यामध्ये सुद्धा कर्त्याला षष्टीचा प्रत्यय लागलेला आहे परंतु जे कर्म आहे ग्रहपाठ हे मात्र कसं आहे प्रथमांत आहे म्हणजे प्रथमा विभक्तीत आहे याला कोणताही प्रत्यय लागलेला नाही तर या दोन्हीमधला हा फरक आहे